पुनः एकदा स्वागत छोट्याशा ब्रेकनंतर रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टी. पूर्वी हे असे अनेक संभ्रम घेऊन प्रत्येक व्यक्ती आपल्याच मनानं काहीतरी करत असे. मग कधीतरी अंघोळीला साबण वापरला, कधीतरी बेसनाचं पीठ वापरलं, कधी अंगाला तेल लावलं, कधी चेहऱ्याला तेल लावून घेतलं, असं काहीतरी विचित्र होत असे. मात्र आता हळूहळू रुजायला लागली ती संकल्पना ब्युटी पार्लर्सची. कारण ब्युटी पार्लर्सच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. ब्युटी पार्लर पूर्वीचा जर विचार केला तर हेअरकटसाठी किंवा आयब्रोज करण्यासाठी किंवा फेशियलसाठीची ठिकाणं होती. ब्युटी पार्लर जेव्हा नव्यानं भारतात सुरू झाली, म्हणजे मला माझ्या लहानपणीचा काळ आठवतो, आम्ही अगदी लहान असताना 4-5 वर्षाची जेव्हा आई बरोबर भिसीला जात असू, तेव्हा सगळ्या बायका जमल्यानंतर चर्चा होत असे की म्हणे अमक्याची सून बघा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आयब्रोज कोरून येते. अशा गोष्टींवर चर्चा होण्याचा हा 25-30 वर्षांपूर्वीचा काळ आणि आजची परिस्थिती बघा. घरी कामाला येणारी मोलकरीण आवर्जून आयब्रोज केल्याशिवाय येत नाही. आयब्रोज न केलेली मोलकरीण असणं सुद्धा हळूहळू कालबाह्य व्हायला लागलंय. म्हणजे सौंदर्याची परिभाषा जसजशी रूढ व्हायला लागली आहे तसतसा कॉस्मेटिक्सकडचा कल बदलायला लागला आहे आणि ब्युटी पार्लर्सकडे बघण्याची संकल्पनाही बदलायला लागली आहे. म्हणजे पूर्वी ब्युटी पार्लर्स हे केवळ हेअरकट्स, आयब्रो, फेशियल, मेनिक्युअर, पेडिक्युअर हे कधीतरी करण्याचा प्रकार लॅविश आणि घरी लग्न आहे म्हणजे लग्नाच्या वेळेला आपण बरं दिसावं म्हणून ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचा कल होता. आज मात्र ही संकल्पना पूर्णपणे बदललेली आहे. ब्युटी पार्लर ही केवळ सुंदर दिसण्याची ठिकाणं नाहीत, ही केवळ फेशियल करण्याची ठिकाणं नाहीत, तर ही संपूर्ण सौंदर्य उपचार केंद्र झालेली आहेत. म्हणजे काय तर बघा, आज तज्ज्ञ ब्युटिशियन्स त्यांच्या माध्यमातून आपण फेशियल, मसाज, हेअरकट्स, आयब्रोज, हेअर कलरिंग, पर्मिंग या फॅशनशी निगडीत गोष्टी तिथे केल्या जातातच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळी ब्युटी पार्लर्स आता व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन शास्त्रशुद्ध स्किन आणि हेअर ट्रीटमेंट करायला लागल्या. म्हणजे पूर्वी जेव्हा संभ्रम पडत असे की चेहऱ्यावर काळे डाग आलेत काय करावं, पिंपल्स आलेत काय करावं, अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याकडे उत्तर नसे त्या उत्तरांसाठी आता ब्युटी पार्लर हे सगळ्यात मोठं उत्तर झालेलं आहे. म्हणजे तारुण्य पीटिका असू देत, त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या असू देत, स्किन अपलिफ्टिंग हवं असू देत किंवा डोळ्याभोवती आलेली काळी वर्तुळ तुम्हाला छळू देत, आज या सगळ्या गोष्टींना एक उत्तर म्हणजे तुमची पर्सनल ब्युटिशियन. ही ब्युटिशियन तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकते की घरी तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुमची ट्रीटमेंटही ब्युटी पार्लरमधनं घडू शकते. नुसती केसांचीच नुसती त्वचेचीच नव्हे तर केसांचीही समग्र ट्रीटमेंट आज ब्युटी पार्लर्समधनं व्हायला लागलेली आहे. केसांसाठी काय करावं, केस गळतायत मग काय करायचं, स्त्रियांमध्ये पडणारं पुरुषांसारखं टक्कल हा एक फार मोठा प्रश्न आहे, त्यासाठी नेमकं काय करायचं, तर ब्युटी पार्लरमधनं अशा सगळ्या समस्यांसाठी आता सुंदर उत्तरं उपलब्ध आहेत, अतिशय सुंदर ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर विचार करायचा तर सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करायला लागणार आहे. फॅशन अनुरूप आपल्याला बदलायला लागणार आहे. एकेकाळी कुरळ्या केसांची फॅशन होती आणि ज्यांचे केस सरळ आहेत त्या मुलीही पर्मिंग करून घेत असत ज्याच्यामुळे केस कुरळे दिसत. आता सरळ केसांची फॅशन आहे आणि सरळ केस करण्यासाठी रिबॉन्डिंग आणि स्ट्रेटनिंग करायला लागतं. हे करण्यासाठी पुन्हा ब्युटी पार्लर्स उपलब्ध आहेत. पण मग मी नेमकं सुंदर दिसायसाठी काय करायचं, म्हणजे केसांचं कलरिंग करायचं का, कुठले कलर्स वापरायचे, कलर्स वापरल्याने मला नेमका फायदा होणार आहे की माझ्या केसांचं नुकसान होणार आहे, केमिकल ट्रीटमेंटनी जर माझे केस डॅमेज होणार आहेत तर काय करू, असे अनेक प्रश्न ज्या वेळेला तुम्हाला सतावत आहेत, घोंगावत आहेत, त्यावेळेला तुमच्यासाठी एक समग्र मार्गदर्शन
एक समग्र कार्यक्रम रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टी। तुम्हाला तुमच्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत आणि प्रत्येक भागामध्ये एक नाविन्यपूर्ण गोष्ट तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। तुम्ही चेहऱ्याची काळजी कशी घेणार आहात, संपूर्ण शरीर कसं मेंटेन करणार आहात आणि केस कसे मेंटेन करणार आहात, म्हणजे आंघोळ कशी करावी, इथपासनं छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून मार्गदर्शन करणार आहोत। आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःची जोपासना करताना घरच्या घरी कुठली वनौषधं वापरायची आणि कुठले प्रॉडक्ट्स वापरायचे याविषयी सुद्धा या कार्यक्रमातून मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। बघत रहा रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टी दर रविवारी दुपारी 3:30 वाजता। पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत आंघोळ या विषयावरती, आंघोळ कशी करावी, आंघोळीचे नेमके फायदे काय आणि आंघोळीमुळे येणारा ड्रायनेस घालवण्यासाठी नेमकं काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत पुढल्या कार्यक्रमात पुढल्या रविवारी दुपारी 3:30 वाजता रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टी या कार्यक्रमात।